सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा 12 जानेवारीपासून. यात्रेला सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. पंढरपूरच्या विठुरायाला अर्पण केलेले पोतेभर दागिने खोटे. सध्या देवाच्या खजिन्यामध्ये 31 किलो सोनं, 1050 किलो चांदी. दान केलेल्या दागिन्यांच्या तपासणीमध्ये प्रकार उघडकीस. रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केलेल्या 2 गोडाऊनवरती छापा. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धरणगावमधील 2 धान्य गोडाऊनवरती छापेमारी करत गोडाऊन केली सील. नंदुरबार तालुक्यामधील जुन मोहिदा शिवारामध्ये ऊस शेताला आग. आगीमध्ये 1.5 एकर जळून खाक. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांचं नुकसान. सिंधुदुर्गमधल्या बांदा तपासणी नाक्यावरती बनावट दारू वाहतुकीवरती कारवाई. गोव्याहून इंदोरला जाणाऱ्या कंटेनर आणि बनावट दारू असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या खानापूरहून जाधववाडीकडे मका घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा अपघात. रस्त्याला वळण घेत असताना अंदाज न आल्यानं ट्रक बांधावरून पलटी. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील विसापूर हद्दीमध्ये 4 एकर ऊसाला भीषण आग. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं धुक्याची चादर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पसरली आहे. या वातावरणाच्या बदलाचा फटका शेतीतील पिकांना बसतोय. यवतमाळच्या फुलसावंगीमध्ये पुन्हा वानरांचा धुमाकूळ. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं केलं वानराला जेरबंद. तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये थंडीचा वाढला कडाका. तर पुढील 2 दिवस राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर. धुक्यामुळे मंदावला वाहनांचा वेग. नगर शहरामधील पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू. पोलीस शिपाई पदाच्या 129 जागांसाठी 13,000 अर्ज प्राप्त. जळगाव जिल्हा एरवी उच्च तापमानासाठी प्रसिद्ध, मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये मोठी घट. तापमानाचा पारा 9 अंशांवर. लंपी आजारामुळे बंद करण्यात आलेला गुरांचा बाजार पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. अखेर जनावरांचं लसीकरण पूर्ण झाल्यानं हा बाजार सुरू करण्यास प्रशासनानं दिली परवानगी. बार्शी तालुक्यामधल्या सुर्डी मालवंडी गावाच्या जवळ बसला अपघात. एसटी बस झाली पलटी. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. चला जाणूया नदीला. या उपक्रमाच्या अंतर्गत मांजरा नदी संवाद यात्रा मानवलोक संस्थेच्या वतीनं उपक्रमाची सुरुवात. बीडच्या पाटोदा तालुक्यातील गवळवाडी गावापासून यात्रेला प्रारंभ. नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून 12 जानेवारीपर्यंत बंद राहणार. परभणीमध्ये ऑटोचालकांकडून 5 रुपयांची भाडेवाढ. आता 15 रुपयांच्या ऐवजी शहरामध्ये 20 रुपये प्रति युनिट भाडं आकारलं जाणार. नंदुरबारमध्ये टोमॅटोचे भाव घसरल्यानं बळीराजा अडचणीमध्ये. तर भावामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या समोर आव्हान. सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा आजपासून. सलग 3 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाकडून विविध निर्बंध. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.